सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 4:30 वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोरोना चाचणी केली जाणार आहे. दरम्यान रियाचा भाऊ शौविक याला याआधीच अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी रिया चक्रवर्तीची मागील काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. तसेच तिच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान रियाने एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली दिली. आपण बीओडीने भरलेली सिगारेट ओढायचो हे तिनं कबूल केलं आहे. याचा अर्थ रिया गांजाची सिगरेट ओढत होती. सुशांतसोबत ही सिगरेट ओढत असल्याची कबुली तिने दिली. रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळं हा खुलासा होऊ शकला आहे. एनसीबीनं रियाच्या घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. त्याच्या फॉरेन्सिक चाचणीत ही माहिती समोर आली. दरम्यान एनसीबी बॉलिवूडमधील 25 सेलिब्रिटींनाही चौकशीसाठी बोलवणार आहे.